अल्पावधीत लोकप्रिय ठरलेला पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज आपला आवाज जगात कधीही कुठेही पाहण्यासाठी युट्यूबला आपला आवाज टाईप करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा व पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईल वर. नमस्कार, मी प्रज्ञा भगत, आपला आवाज मध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. बातमी आहे पुण्यस्मरण सोहळ्याची. स्वर्गीय माजी खासदार निवृत्ती शेठ शेरकर यांचा 11वा, स्वर्गीय हिराबाई शेरकर यांचा 9वा स्मृती दिन सोहळा दिनांक 28 मे रोजी सकाळी 10 वाजता त्यांच्या राहत्या निवासस्थानी शिरोली बुद्रुक येथील संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी कारखान्याचे संचालक, सभासद, कर्मचारी व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून युवा व्याख्याते वसंत हंकारे उपस्थित होते. यावेळी माजी आमदार दिलीप ढमढेरे, शिवसेना गटनेत्या आशाताई बुचके, शिवनेरी भूषण हबप मांडे महाराज, जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे, शिवसेना तालुका प्रमुख माऊली खंडागळे, आपला आवाजचे मुख्य संपादक अतुलजी परदेशी, डॉक्टर सुनील शेवाळे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिरोलीचे माजी सरपंच लक्ष्मण शेरकर यांनी केले, तर प्रास्ताविक विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील दादा शेरकर यांनी केले, तर आभार व्हॉइस चेअरमन अशोक घोलप यांनी मानले. पाहूया. जुन्नर आंबेगाव तालुक्याचे भाग्य विधाते, खेड लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि विघ्नहर कारखान्याचे संस्थापक चेअरमन आदरणीय कैलासवासी निवृत्ती शेठ शेरकर आणि आदरणीय हिराताई शेरकर यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं उपस्थित असणारे प्राध्यापक वसंतराव हंकारे सर, शेरकर ताई, बोरकर ताई, हरिभक्तप्रायण मांडे महाराज, शेवाळे डॉक्टर शेवाळे, दिलीपराव ढमढेरे, तानाजी शेठ बेलके, अनंत विभागाच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. आदरणीय शेठ बाबांनी कारखान्याची स्थापना केली, नुसती स्थापना केली नाही तर अतिशय चांगल्या पद्धतीनं कारखाना चालवला आणि त्यामुळं जुन्नर आणि आंबेगावचा तालुक्यामध्ये कायापलट झाला. जिथं सायकल होती तिथं दुचाकी आली, जिथं दुचाकी होती तिथं चारचाकी आली, जिथं कौलारू घर होतं तिथं बंगले झाले, शेतकऱ्यांचा आर्थिक स्थिती उंचावली, कामगारांची आर्थिक स्थिती आणि पत उंचावली. इतकंच काय, परंतु संचालकांना एक वेगळी इमेज आणि प्रतिष्ठा प्राप्त झाली. शेरकर बाबांनी कारखान्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. त्यांनी या कारखानदारीमध्ये बाजारभावाची स्पर्धा लावली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून सत्यशील दादा यांनी कारभार चालू केला. कारखानदारी अतिशय अडचणीतून जात असताना त्यांनी कारभार सांभाळला, परंतु आपल्याला लक्षात येत असेल की त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाची चुणूक दाखवली आणि गेले 5 वर्ष प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या विभागातून आपल्याला पारितोषिक मिळते. यंदा सुद्धा म्हणजे 16-17 आर्थिक वर्षात आपल्याला नॅशनल फेडरेशन दिल्ली यांच्याकडून पारितोषिक मिळालं. इतकंच नव्हे तर VSI कडनं आपल्याला 2 पारितोषिकं मिळाली. त्यामध्ये एक केन डेव्हलपमेंटचं होतं, एक इफिशियन्सी अवॉर्डचं होतं. नुसतीच अवॉर्ड आपल्याला मिळाली नाही तर यंदा आपण पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक उत्पादन केलं. संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा जरी विचार केला तरी 5000 टन कॅपॅसिटीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात 5000 टन कॅपॅसिटीमध्ये विघ्नहरने सर्वाधिक गाळप केलेला आहे. नुसतंच गाळप केलं नाही तर चांगल्या पद्धतीचा म्हणजे 11.75 उतारा मिळवला आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचे बाजारभाव दिले जात आहेत. ही वस्तुती आहे की संपूर्ण साखर कारखानदारी खूप अडचणीतून जाते. सरकारच्या चुकीच्या धोरणाचा तो परिपाक आहे, परंतु अशाही परिस्थितीत सत्यशील दादांनी जी काही धोरणं स्वीकारली त्यामुळं विघ्नहर कारखान्याची परिस्थिती खूप चांगली असून भवितव्य अतिशय उज्ज्वल आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. आज बाबांच्या आणि ताईंच्या स्मृतिदिनानिमित्त प्राध्यापक वसंतराव
हंकारे सर आपल्याकडे उपस्थित आहेत, त्यांचा मी आपल्याला अल्पशा परिचय करून देऊ इच्छितो. नृत्यकार आणि अभिनयासाठी माझे जीवन आहे असे म्हणणारा वसंतराव हंकारे हा कलाकार, त्यांच्या बोलण्यात वागण्यात कसूर हे अंतर नसल्याचे त्यांच्या उक्ती व कृतीतून जाणवते. सांगली जिल्ह्यातील कसबेड इग्रज गावात एक साध्या कुटुंबातल्या असामान्य कलावंताचा जन्म झाला. आज आपल्या नृत्याभिमान जोरावर हा तारा चंदेरी दुनियेत चमकताना दिसू लागला आहे. भाव राग ताल यांचा सुंदर मिलाप म्हणजे भरतनाट्यम. भारतीय संस्कृतीतील प्राचीन नृत्यकला बदलत्या प्रसार माध्यमांच्या वेळेला अभिजात अशी नृत्यकला हरवू लागली आहे. ही नृत्यकला जोपासण्यासाठी जे काही मोजके कलाकार झपाटून योगदान देत आहे त्यापैकी वसंतराव हंकारे हल्लीच्या तरुण पिढीतील अग्रेसर नाव आहे. अभिनय शिकावा लागत नाही, तो जन्मताच मिळतो. अभिनयाची देणगी वसंतराव यांच्याकडे जन्मजात आहे. शाळेत इयत्ता सातवीत शिकत असताना ते अनेक नाटकातून कामे करत. त्या काळात त्यांची भेट नृत्य पंडित बद्रीप्रसाद कुलकर्णी यांच्याशी झाली. त्यांनी वसंतरावमधील कला हिरून नृत्यकलेचे धडे त्यांना दिले. वसंतरावची घरची परिस्थिती अत्यंत हल्याकीची. संगीत नृत्य नाट्य या कलांची कसली पार्श्वभूमी नसताना त्यांनी स्वतःला नृत्यकलेच्या क्षेत्रात झोकून देण्याचा निश्चय केला. त्यांच्या या निश्चयामुळे त्यांचे कुटुंबीय अहवाल झाले. कुटुंबावर जुनी आकाशच कोसळले. कुटुंबातून मोठा विरोध झाला. शेजारी पाजारी नातलग यांच्यात चर्चा होऊ लागली. मात्र त्यांची फिकीर न करता भरतनाट्यम या कलेची जोपासना करायची हे ध्येय उराशी बाळगून आणि नृत्य आणि अभिनय हे आपले जीवन समजून त्यांनी पंडित बद्रीप्रसाद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई विद्यापीठाच्या नालंदा नृत्यकला महाविद्यालयात प्रवेश मिळवला. वसंतराव यांच्या मातोश्री शकुंतला हंकारे आणि मामा भगवान ओंकार यांनी त्यांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या नृत्य वेळापुढे आई आणि मामा हतबल व्हावे लागले. आवडीचे क्षेत्र आणि उपजत कला यामुळे नालंदा महाविद्यालयात वसंत हंकारे यांची पावले शास्त्राच्या आधारावर योग्य दिशेने पडू लागली. महाविद्यालयात पद्मश्री डॉक्टर कनक रेले यांना शास्त्रशुद्ध मार्गदर्शन मिळाले. समृद्ध अनुभव आणि जाणकाराच्या मार्गदर्शनामुळे वसंत हंकारे आणि भरतनाट्यमधील बॅचलर ऑफ द फाईन आर्ट्स ही मुंबई विद्यापीठाची पदवी प्रथम श्रेणी त्यांनी संपादन केली. जागतिक पर्यावरण संस्था दिल्ली यांच्यामार्फत त्यांना राष्ट्रभूषण पुरस्कार मिळाला. अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याकडून भारतीय नवजवान पुरस्कार मिळाला. ह्युमन होरायझन अमेरिका यांच्याकडून आंबेडकर रत्न हा पुरस्कार सुद्धा मिळाला. मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया NCPA येथे भरतनाट्यमचे कार्यक्रम सादर केलेत, पण त्याशिवाय नाशिक पुणे नाशिक धुळे सांगली या शहरातून हंकारे यांचे कार्यक्रम सादर झाले. त्यांच्या नृत्य कौशल्यामुळे महाराष्ट्रभर ची निमंत्रणे आली. इतकेच काय, पण केरळ दिल्ली या दूरदूरच्या ठिकाणी त्यांचे कार्यक्रम झाले. भरतनाट्यममध्ये अभिनय हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. या नृत्य प्रकारात नवरसांचा समावेश आहे. हे सर्व रस आत्मसात केल्यानंतर नर्तक अभिनय संपन्न होतो, त्यामुळे हंकारे यांच्या अभिनयाचा दर्जाही उच्च आहे. अभिनयाच्या चुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज, आपला आवाज जगात कधीही कुठेही पाहण्यासाठी यूट्यूबला आपला आवाज टाईप करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा व पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.